नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, गाडी दुरुस्त होत नाही म्हणून चक्क आपली गाडी शोरूम समोरच पेटवून देण्याचा प्रकार नगर शहरात घडला आहे। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओत गाडी मालक आपली व्यथा मांडताना दिसतोय। नगर मधील नगर मनमाड रोडवर एक दुचाकी गाडी शोरूम समोर हा प्रकार घडलाय। नवीन गाडी घेतल्यानंतर अनेक वेळा तक्रार करूनही गाडीची दुरुस्ती होत नसल्याने अखेर गाडी मालक वैतागला आणि त्याने थेट शोरूम समोरच येऊन गाडी पेटवून दिली होती। याबाबत न्यूज 24 सह्याद्रीच्या टीमने या घटनेबाबत शोरूमच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला होता, त्याची पुष्टी व्यवस्थापकांनी दिली आहे। या मोठ्या बातमीसह आता इथेच थांबतोय, मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।